नमस्कार, सुप्रभात, जय महाराष्ट्र। मित्रांनो, कुठे चाललोय सांग त्यांना। उत्तराखंडला चाललोय। नमस्कार, सुप्रभात, जय महाराष्ट्र। मित्रांनो, आजच्या नवीन ब्लॉग मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत। सकाळचे 9:15 वाजले मित्रांनो, सोमवार। आज आमच्यासाठी खास दिवस आहे, कारण की आम्ही सगळे चाललोय ट्रीपसाठी। आणि आम्ही ट्रीपला चाललोय उत्तराखंडला। उत्तराखंडला म्हणजे केदारनाथ, बद्रीनाथ, गंगोत्री, यमुनोत्री। आणि आमची ही ट्रीप मोठी असणार आहे मित्रांनो, कमीत कमी एक 15-20 दिवसाच्या दिवस लागतील आमच्या या ट्रीपला। आणि या ट्रीपसाठी मी आहे, नितीन शेट आहे, कुंदन शेट आहे, उत्तम आहे, पप्पू आहे, आणि नितीन शेटचा मुलगा आहे, आणि कुंदन शेटचा मुलगा पण आहे। ह्या ट्रीपची आम्ही खूप वर्ष झालं मित्रांनो आतुरतेने वाट पाहत होतो, कारण की 4-5 वर्ष झालं आमचं प्लॅनिंग चाललं आहे या ट्रीपला जायचा। पण काही ना काही कारण असतो ही ट्रीप कॅन्सल होती, पण ह्या वर्षी फायनल झालं आणि आज आम्ही निघणार आहे। आज मतदान असल्यामुळं सगळ्यांना मतदान करायचं आणि त्याच्यानंतर निघायचं, त्यामुळं थोडा उशीराच निघणार आहे। तरी येतील आता, कुंदन शेटची वाट बघतो। मागाशी फोन केलता तो निघतो म्हटल्या, थोड्या एक साधारण 10:30 वाजेपर्यंत निघू असं आयडिया आहे। आणि फार मोठी ट्रीप असणार आहे, जाताना फार आम्ही इथून गुजरात, राजस्थान, हरियाणा, दिल्ली, नंतर हरिद्वार वगैरे पण तिथून। आणि ह्या ट्रीपला म्हणजे तुम्हाला एकदम भारी भारी ब्लॉग बघायला भेटणार आहे, फुराडा होणार आहे या ट्रीपमध्ये, कारण की मजा येणार ट्रीपमध्ये। तर मित्रांनो, आता निघू आहेत, कुंदन शेटची वाट बघतोय, किती वेळ लागणार, काय लागणार ते माहीत नाही, पण अंदाजे 10:30 वाजेपर्यंत येतील आणि मग आमचा पुढचा प्रवास चालू। आणि तुम्हाला चांगले चांगले ब्लॉग बघायला भेटतील आता मित्रांनो पाड्यातले, कारण की मस्त वातावरण असणार, सगळे एकदम टाकाटाकमध्ये असणार आहे। तर बघतो आता त्यांची वाट कधी येतात, बघूयात आणि निघूयात मित्रांनो। मग मित्रांनो, सगळी गँग आली आहे बघा। हॅलो, नितीन शेटला घ्यायला आलोय आता, गाडी लावायला जागा नाही, कसब्यात आलोय, त्यांचं घर कसब्यात आहे, एक 5 मिनिटात येतो आतमध्ये। तुमच्या इथं तर आतमध्ये यायलाच जागा नाही, जरा उशीर झाला निघायला, पण मतदान करायचं असं सगळ्यांना, त्याच्यामुळं आलेत आता। आता नितीन शेटला घेतलं की आपला पुढचा प्रवास चालू। उत्तम लपतोय बघा इथे, बोल की काहीतरी लाजत तो सारखा यायला। आणि हा बघा भाऊ उठला नाही, आज उशिरा उठला, ह्याच्यामुळेच उशीर झाला सगळ्यांना। मग गाईस काय, कुठं चाललोय सांग त्यांना। उत्तराखंडला चाललोय। सांग ना देवस्थान कुठलं कुठलं। उत्तराखंड, हिमालय, पाच धाम। अरे पाच, चार धाम। तसं 5-6 करणार आहेत रे आपण, धाम भरपूर धाम आहेत। चार धाम, बद्रीनाथ, केदारनाथ, गंगोत्री, यमुनोत्री, अजमेर, पुष्कर, अयोध्या, राम मंदिर नवीन, तेच अयोध्याच, ताजमहल बघायचंय, ताजमहल पण बघतोय, महाराजांचा माणूस आहे ना तू, ताजमहल कशाला। आता बघतोय येतात नितीन शेट आमचे, काय म्हटले येतात का, आले की निघत। 12:30 वाजलेत मित्रांनो, नाशिक रोडला नाश्त्यासाठी थांबतो सगळी गॅंग। हे नितीन शेट आहेत, बाकी कुंदन शेटला ओळखता तुम्ही सगळे, उत्तमला पण ओळखता। नितीन शेटचा पोरगा येतो कोपऱ्यात बसलेला श्री। आता नाश्ता करून परत निघायचं पुढं, पुढचा प्रवास चालू। भुका लागल्या सगळ्यांना, मेन म्हणजे कुंदन शेटला भूक लागली आज, थोडंसं खाऊन आलते घरी पण पोट भरलं नाही। नाश्ता करून घेऊ आणि निघूया। नाश्ता आला आहे आमचा मित्रांनो, 5 जण वडा सॅम्पल खाते सगळेजण, आणि मी आणि उत्तम वडापाव खातो,
आता खाऊन घेते कारण की एकदा महाराष्ट्र सोडल्यानंतर वडापाव मिसळपाव एका शक्यतो भेटणार नाही, त्यामुळे इथंच खाऊन घेते सगळेजण. तर खाऊन निघत मित्रांनो, आता गाडी सगळं हेच केलं त्याली साधू आहेत ते वाटत. बघा मित्रांनो, ही समोरची गाडी आहे ना त्याच्यावर आहे ना शेण धापलंय त्यांनी, शेण गारवा मिळण्यासाठी कारसाठी. बघा म्हणजे किती हत्ती झालं दाखव त्याला तुझा व्हिडिओ. दुपारचे 3:30 वाजलेत, छापेण्यासाठी थांबलोय, सिन्नरच्या जवळ आलोय आता आम्ही. नाशिक मार्गे जाणार आहे आम्ही, नाशिक वणी सापुतारा तिथून गुजरातला उतरणार खाली डायरेक्ट नवसारी, नवसारीवरून मग पुढं हायवे लागेल आम्हाला. वडापाव खायचा होता ना तुला मित्रांनो. नाशिक वगैरे क्रॉस करून आलो, परत एकदा नाश्ता करायला थांबलो, त्यांना जोराची भूक लागली. बघा सगळे तुटून पडले, पिल्या बघा पिल्या. सगळ्यांना भूक लागली, पिलालेल्या भूक लागली, त्याच्यामुळे थांबलो होतो. सगळे खाते आता वडापाव पॅटीस वगैरे. मित्रांनो इथे आहे ना पॅटीस वडापाव बरोबर वरण देतात खायला, वरणात डुबून खायचे सगळेजण. घेतलं वरण बघा वरण पुन्हा शेट वरणात बुडून खात. खाऊन घेऊयात पाहिजे मित्रांनो. रात्रीचे 9:30 वाजलेत, सुरतच्या जवळ पोचले आता आम्ही. सुरत 30 किलोमीटर राहिले फक्त, इथून पुढं जेवणासाठी थांबलेलो आहे. भूक लागली होती, आता बघू इथून पुढं कुठपर्यंत जायचं काही नक्की नाही. सगळे जरा उपाशी आहेत बघा चेहरे आहेत सगळ्यांचे, भूकेने जाम झाले. आता बघा झोपलो होता त्याला म्हटलो ब्लॉग मध्ये बोल, म्हणतो माझे केस बरोबर आहे. बघा एवढा स्मार्ट दिसतो तरी म्हणतो नाही बोल ना काहीतरी. अरे जेवायला बघ ना काही बोलायला तयार नाही. आणि हा आमचा दुसरा एक जेवणाची ऑर्डर दिली आहे, अजून आले नाही, त्यामुळं सगळ्यांचे चेहरे असे आहेत. आता जेवण आल्यावर बघा सगळ्यांचे चेहरे कसे दिसले. जेवण आलंय मित्रांनो, आलू मटर सांगितले, व्हेज हंडी सांगितले आणि दाल तडका सांगितले. या रोटी सांगितलं आणि ताक सांगितलं. दुपारी आम्ही वडापाव वगैरेच खाल्लं, सकाळी पण नाश्ता वगैरे मिसळ वगैरेच केलते, त्यामुळं जेवण असं प्रॉपर झालं नव्हतं, त्यामुळं सगळ्यांनाच लवकर भूक लागलं. जेवत येत आता सगळेजण व्यवस्थित, जेवण करून घेतो मित्रांनो. मित्रांनो रात्रीचे 12:30 वाजलेत, सूरतच्या पुढं आलो आम्ही आता 30-40 किलोमीटर. एक हॉटेल घेतले आता, आता झोपणार आहे इथं, वैतागले सगळेजण. आणि पाऊस पण चालू आहे त्यामुळं काय गाडी पण चालवता येत नाही, चांगला जोरात पाऊस लागला होता त्याच्यामुळं रूम घेतली आणि झोपणार आहे. सकाळी उठून निघूयात परत.
जेवढ्या लवकर निघता येईल तेवढ्या लवकर निघूयात. तर मित्रांनो, आजचा हा ब्लॉग इथं समाप्त करतो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. शुभरात्री. जय महाराष्ट्र. जय हिंद.